स्वाध्याय क्रमांक एकोणीस प्रश्न खालील पदावलींना सरळ रूप देऊन उत्तराचा योग्य पर्याय क्रमांक चौकटीत लिहा प्रश्न पहिला सोळा अधिक पाच गुणिले तीन बरोबर किती आता हा प्रश्न सोडवताना पाच गुणिले तीन याचा गुणाकार प्रथम करून घ्यायचा मग याचे उत्तर येणार सोळा अधिक पाच गुणले तीन याचा गुणाकार केल्यानंतर पाच त्रिक पंधरा हे येणार त्यानंतर दुसरी स्टेप येणार सोळा अधिक पंधरा सोळा आणि पंधरा याची बेरीज केल्यानंतर याचे उत्तर येणार आहे एकतीस प्रश्न दुसरा एकोणतीस वजा तीन गुणले सहा बरोबर किती आता या उदाहरणात तीन गुणले सहा प्रथम याचा गुणाकार करून घ्यायचा म्हणून पुढची स्टेप मांडायची एकोणतीस वजा तीन गुणिले सहाचा गुणाकार किती येणार अठरा तीन सक अठरा किंवा साहित्यिक अठरा उलट सुलट गुणाकार उत्तर तेच येतं त्यानंतरची पुढची स्टेप एकोणतीस वजा अठरा बरोबर अकरा अकरा हे काय झालं याचं आन्सर झालं प्रश्न क्रमांक तीन पंधरा भागिले तीन अधिक नऊ बरोबर किती आता या ठिकाणी पंधरा भागिले तीन हे प्रथम सोडून घ्यायचे त्यामध्ये नऊ हे मिळवायचे मग पंधरा भागिले तीन तीनने पंधराला भागल्यानंतर किती उत्तर येतं तिनापाची पंधरा म्हणजे पाच अधिक नऊ बरोबर किती पाच नऊ चौदा मग चौदा हे काय झालं याचं उत्तर झालं प्रश्न क्रमांक चार छत्तीस वजा सहा अधिक तीन गुणिले दोन बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम गुणाकार करून घ्यायचा तीन गुणिले दोन याचा गुणाकार करायचा आणि पहिल्या स्टेप आहे तशाच मांडायच्या मग पुढची स्टेप काय येणार छत्तीस वजा सहा अधिक तीन गुणिले दोनचा गुणाकार केल्यानंतर किती येणार तीन दोन्ही सहा म्हणजेच छत्तीस वजा सहा अधिक सहा मग या ठिकाणी वजा सहा, सहा जाणार म्हणजेच याचा आन्सर किती येणार छत्तीस किंवा आपण यापेक्षा आप छत्तीस हे अधिक छत्तीस आहे कोणतं चिन्ह नाही म्हणजे यासमोर कोणतं चिन्ह आहे छत्तीस अधिक आणि हे अधिक सहा हे दोन्ही मिळवलं छत्तीस आणि सहा झाले बेचाळीस बेचाळीसमधून सहा वजा केल्यानंतर छत्तीस आपण याही पद्धतीनं सोडवू शकतो प्रश्न क्रमांक पाचवा सहा गुणिले तीन वजा पाच अधिक बारा बरोबर किती आता या प्रश्नातसुद्धा प्रथम गुणाकार करून घ्यायचा सहा गुणिले तीन साहित्यिक अठरा वजा पाच अधिक बारा त्यानंतर पुढची स्टेप येणार आता या ठिकाणी अधिक अठरा अठराच्या ठिकाणी कोणतंही सिंबॉल दिसत नाही म्हणजे ते कोणतं आहे प्लस आहे म्हणजे अधिक अठरा आणि अधिक बारा या दोन्हीची काय करायची बेरीज करायची त्यातून वजा पाच हे मायनस करायचं मग अठरा अधिक बारा वजा पाच ही स्टेप लिहून घ्यायची त्यानंतरची पुढची स्टेप अठरा अधिक बारा या दोघांची बेरीज किती येणार तीस त्यात वजा पाच मग या तीसमधून पाच वजा करायचे उत्तर किती येणार तीसमधून पाच गेल्यानंतर पंचवीस हे उत्तर येणार प्रश्न सहावा कंसात पाच अधिक नऊ भागिले दोन बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम कंस सोडून घ्यायचा त्यानंतर जे उत्तर येईल त्याला दोनने भाग द्यायचा म्हणजेच पाच अधिक नऊ याचं उत्तर किती येणार पाचमध्ये नऊ मिळवल्यानंतर चौदा त्यातून दोन चौदाला भागायचं मग बे एक्के बे बे साती चौदा मग सात हे काय झालं याचं उत्तर झालं प्रश्न सातवा सव्वीस वजा दहा भागिले दोन अधिक पाच बरोबर किती तर आता या ठिकाणी दहा भागिले दोन हा भाग पहिल्यांदा घालून घ्यायचा मग पुढची स्टेप काय येणार सव्वीस वजा दहा भागीले दोन केल्यानंतर याचं उत्तर काय येणार बे एक्के बे बे पंचे दहा म्हणजे सव्वीस वजा पाच अधिक पाच त्यानंतर या ठिकाणी वजा पाचला अधिक पाच हे जाणार आणि हे गेल्यानंतर राहिलेलं काय असणार आहे उत्तर मग सव्वीस हे या प्रश्नाचं उत्तर झालं प्रश्न आठवा छत्तीस वजा नऊ अधिक दोन गुणिले चार बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम गुणाकार करून घ्यायचा आहे आहे त्यामुळे स्टेप तशाच मांडायच्या छत्तीस वजा नऊ दोन आणि चारचा गुणाकार किती येणार दोन गुणिले चार आठ बे चोख आठ त्यानंतर छत्तीस यापुढे कोणतेही सिंबॉल नाही म्हणजे कोणते आहे प्लस आणि हे आठ सुद्धा प्लस सिंबॉल आहे आणि नऊ पुढे मायनस मग ज्या ठिकाणी बेरजेचे चिन्ह आहेत ते एकत्र करायचे मग आपण पुढची एक स्टेप वाढूया छत्तीस अधिक आठ आणि त्यातून काय करायचं वजा नऊ हे वजा करायचं मग छत्तीस आणि आठ यांची बेरीज किती येणार चव्वेचाळीस चव्वेचाळीसमधून नऊ वजा करायचे चव्वेचाळीसमधून नऊ गेल्यानंतर किती राहतात पस्तीस पस्तीस हे याचं उत्तर झालं प्रश्न नववा सहा अधिक पाच अधिक कंसात नऊ भागिले तीन वजा तीन बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम कंस सोडवायचा मग नऊ भागिले तीन तीन ने नऊ लागल्यानंतर याचं उत्तर किती येणार तीन एके तीन तीन त्रिक नऊ म्हणजे तीन काय येणार इथं ह्याचा भाग किती येणार तीन मग पुढची स्टेप कशी लिहायची सहा अधिक पाच आणि याचा भाग गेलेला कोण सोडवला आहे आपण तीन त्रिक नऊ म्हणजे अधिक तीन वजा तीन यानंतर सहा अधिक पाच अधिक तीन याची बेरीज करायची आणि या बेरजेतून वजा तीन हे वजा करायचे सहा आणि पाच अकरा अकरा आणि तीन चौदा चौदातून तीन गेले किती राहिले अकरा मग अकरा हे याचं उत्तर झालं प्रश्न दहावा चार गुणिले पाच अधिक आठ अधिक नऊ बरोबर किती आता या प्रश्नामध्ये प्रथम गुणाकार करून घ्यायचा चार गुणिले पाच चारा पंचे वीस अधिक आठ अधिक नऊ या सगळ्यांची काय करायची बेरीज करायची वीस अधिक आठ अधिक नऊ याची बेरीज सदतीस येते मग सदतीस काय झालं याचं उत्तर झालं प्रश्न क्रमांक अकरावा सोळा वजा बारा भागिले चार अधिक पाच बरोबर किती आता या प्रश्नात प्रथम भागाकार करून घ्यायचा बारा भागिले चार याचा भागाकार केल्यानंतर उत्तर किती येणार चारने बाराला भागायचं चार एके चार चार दुनी आठ चार त्रिक बारा मग तीन मग पुढची स्टेप कशी लिहायची सोळा वजा तीन अधिक पाच आता या ठिकाणी सोळा आणि पाच याची बेरीज करायची सोळा अधिक पाच त्यातून वजा तीन करायची मग सोळा आणि पाचची बेरीज किती येणार एकवीस त्यातून तीन वजा करायचे एकवीस वजा तीन बरोबर अठरा अठरा हे झालं याचं उत्तर प्रश्न बारावा चार अधिक पाच गुणिले तीन वजा दोन बरोबर किती आता या प्रश्नात गुणाकार प्रथम करून घ्यायचा पुढची स्टेप कशी येणार चार अधिक पाच आणि तीनचा गुणाकार किती येणार पाच त्रिक पंधरा मग चार अधिक पंधरा वजा दोन बरोबर आता या ठिकाणी चार आणि पंधरा याचा याची बेरीज किती येणार एकोणीस मग एकोणीस वजा दोन एकोणीसमधून दोन वजा करायचे मग किती राहतात सतरा सतरा हे या प्रश्नाचं उत्तर झालं प्रश्न तेरावा नऊ गुणिले चार अधिक तीन वजा दोन गुणिले चार बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम गुणाकार करून घ्यायचा नऊ गुणिले चार आणि दोन गुणिले चार याचाही गुणाकार पुढच्या स्टेपमध्ये सोडवायचा मग पुढची स्टेप कशी येणार नऊ गुणले चारचा गुणाकार किती येणार नऊ चौक छत्तीस छत्तीस अधिक तीन वजा दोन गुणले चारचा गुणाकार किती येणार आठ मग ती स्टेप कशी होणार छत्तीस अधिक तीन वजा आठ त्यानंतर छत्तीस आणि तीन यांची बेरीज एकोणचाळीस एकोणचाळीसमधून आठ वज करायचं मग याचं उत्तर किती येणार एकतीस प्रश्न चौदावा आठ गुणिले तीन भागिले चार बरोबर किती आता इथं प्रथम आठ गुणिले तीन याचा गुणाकार करायचा आणि तो गुणाकार जो येईल त्याला चारने भाग द्यायचा मग आठ गुणिले तीन गुणाकार किती येणार चोवीस आठ त्रिक चोवीस भागिले चार ला 4 चारने भागल्यानंतर उत्तर किन किती येणार चार स चोवीस मग उत्तर किती आलं सहा प्रश्न पंधरावा चार अधिक पंचवीस भागिले पाच अधिक दोन गुणिले तीन बरोबर किती आता या ठिकाणी प्रथम पंचवीस भागिले पाच याला भाग द्यायचा आणि दोन गुणिले तीन याचाही गुणाकार करायचा दुसऱ्या स्टेपमध्ये मग दुसरी स्टेप कशी मांडायची चार अधिक पंचवीस भागिले पाच याचं उत्तर किती येणार पाच एके एक पाच पाचा पाचा पंचवीस पाथच। मग चार अधिक पाच अधिक दोन गुणिले तीन किती येणार बेत्रिक सहा मग कसं झालं चार अधिक पाच अधिक सहा या तिन्हीची काय करायची बेरीज मग ती किती येणार पंधरा पंधरा हे या प्रश्नाचं उत्तर झालं